मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी अगदी महत्त्वाची, ती म्हणजे चिपळूणमधली पूरपरिस्थिती ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे निर्माण झाली का. याबाबतीत काँग्रेस सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय. चिपळूणात काही तासांच्या अवधीत निर्माण झालेली पूरपरिस्थिती ही नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा खुलासा होणं गरजेचं असल्याचं नाना पटोले म्हणालेत. आमच्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या निदर्शनास आलं. ही सगळी भूमिका आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडणार आहोत. आणि काँग्रेस पक्षाचा एक आम्ही त्या पद्धतीचं त्यांना आमचं मत मांडणार आहोत आणि सरकारने करावं, कारण की दरवर्षी पूर येतो. आपण ज्या पद्धतीने सांगतात हे नैसर्गिक आपत्ती नाही, मग कृत्रिम आपत्ती झाली असं त्याला आपण म्हणू. आणि म्हणून ज्या धरणापासून किंवा ज्या नदी उथळ झाल्यामुळे या चिपळूणमध्ये पाणी घुसते आहे, मला तर शंकरवाडीमध्ये मगाशी म्हणाला की अगर हे करू नाही दिलं तर आमचं पुनर्वसन करून द्या. तर यंदा कोकणाला पुराचा जबरदस्त फटका बसला. या चिपळूण आणि खेडला पुराचा फटका बसला. अतिवृष्टीमुळे या भागामध्ये भीषण अशी स्थिती निर्माण झाली आणि पुढचे 3 दिवस दोन्ही शहरं पाण्याखाली होती खरं तर. आणि दोन्ही शहरांमध्ये काही भागात तर 25 फुटांपर्यंत पाणी होतं. हा पूर केवळ अतिवृष्टीमुळे आला का? धरणातील पाण्याचा विसर्ग हा पुरासाठी कारणीभूत ठरला का? पाटबंधारे विभागाचा पुरासंदर्भातला अहवाल, अतिवृष्टीमुळे खेड आणि चिपळूण शहरामध्ये महापूर आलेला होता असा हा अहवाल होता, मात्र सलग झालेला मुसळधार पाऊस हा कारणीभूत आहे आणि कोळकेवाडी धरणातील विसर्गामुळे पूर आलेला नाही असं अहवालात म्हटलंय. जगबुडीचं पाणी वाशिष्ठी नदीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाला. अतिवृष्टीत धरण आणि कालव्याचं नुकसान झालंय, त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. धरणांची गळती तातडीनं बंद केली जावी, धरणांच्या सुरक्षिततेची कामं हाती घ्यावीत, रिअल टाईम डेटा सिस्टम जिल्ह्यामध्ये उभारावी, स्वयंचलित रेनगेज स्टेशन उभारावं आणि स्वयंचलित रिव्हर गेज स्टेशन बांधावं अशी मागणी केली जाते. मात्र काँग्रेसनं प्रश्न उपस्थित केला की चिपळूणमधली ही पूरपरिस्थिती ही नैसर्गिक की मानवनिर्मित? धरणामधून पाण्याचा विसर्ग केला गेला आणि त्यामुळे हा पूर आला. मात्र अहवाल सांगतोय की अति मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढली आणि म्हणून पुराचं पाणी हे शहरांमध्ये शिरलं. कोकणाला जो काही पुराचा जबरदस्त फटका बसला त्याची नेमकी कारणं काय? याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात. दापोलीतून आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत जोडले गेलेत. शिवाजी, कोकणामध्ये आलेला महापूर आणि त्याचा काही तालुक्यांना जो काही फटका बसलेला आहे त्याला नेमकं कारणीभूत काय? महापूर जो आला त्याला नेमकी कारण काय आहेत याचं उत्तर प्रशासनाने यापूर्वी दिलेलं आहे. अतिवृष्टी आणि हायटाईडमुळे या चिपळूण असेल किंवा खेड असेल या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात महापूर आल्याचं कारण प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे, परंतु हे उत्तर संयुक्तिक नसल्याचा आरोप आता स्थानिकाकडून केला जात आहे. अचानक पाणी भरलं आणि होत्याचं नव्हतं झालं. चिपळूण शहरामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत पुराचं पाणी घुसलं नव्हतं, परंतु 11 नंतर पाऊस थांबला होता आणि त्याही परिस्थितीमध्ये पुराचं पाणी जे वाढलं, अचानक पाणी वाढलं आणि लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, याला केवळ मानवनिर्मित जी कोळकेवाडी धरणातलं जे पाणी सोडण्यात आलेलं होतं त्याचमुळे आमची ही अवस्था झाल्याचं चिपळूण शहरवासियांकडून सांगण्यात येते. महाड शहरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही शहरामधल्या प्रशासनाने अतिवृष्टी आणि हायटाईडमुळे दोन्ही जिल्ह्याला मोठा पुराचा विळखा पडल्याचं उत्तर हे दिलेलं आहे, परंतु रायगड जिल्ह्यामधलं जे उत्तर आहे ते महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, 650 मिलीपेक्षा अधिक पाऊस पडला आणि नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आणि त्यामुळेच कुठेतरी महापूर आला आणि त्या महापुराचा फटका महाड शहराला, पोलादपूर शहराला बसल्याचं उत्तर यापूर्वी प्रशासनाने दिलेलं आहे, परंतु चिपळूणची जी प्रशासनाकडून जे उत्तर देण्यात आलेलं आहे हे खरोखरच संयुक्तिक नाही. लोकांचा आरोप आहे की कोळकेवाडी धरणातलं पाणी अचानक सोडल्यामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आणि लोकांच्या जीवितला धोका निर्माण झाला, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि आता कुठेतरी याचा अभ्यास व्हावा, उच्चस्तरीय समिती नेमावी आणि ही आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित
यासाठी आता काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे, त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण सुद्धा आलेलं आहे। स्थानिकांनी यापूर्वीच आक्रोश केला होता की ही मानवनिर्मित आपत्ती होती, 2005 ला जो महापूर आला होता चिपळूणला त्याही पेक्षा दुपटीपेक्षा अधिक महापूर आलेला आहे आणि ही पूररेषा खूप मोठी होती आणि अशा प्रकारचं जे आपत्ती आहे ती कोळकेवाडी धरणातलं जे विसर्ग झाला त्यामुळेच ही आल्याचं सुद्धा त्यांच्याकडून बोललं जात होतं, परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल या लोकांच्या आक्रोशाची घेण्यात आली नव्हती, परंतु आता काँग्रेसने उठाव केलाय आणि खरोखरच उच्चस्तरीय समिती जर का नेमली तर नेमका पूर कशामुळे आला हे कळू शकणार आहे। चिपळूण असेल किंवा खेड असेल या दोन्ही शहरामध्ये जो आलेला महापूर होता या महापुराची कारणं खरोखर शोधणं गरजेचं आहे। महाड शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला, याचं उत्तर मात्र प्रशासनाने महाबळेश्वरला पडलेला 650 मिली पाऊस या पावसामुळे महाबळेश्वर मधून उगम होणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या सर्वच नद्याला पूर आला आणि त्या पुराचा विळखा महाड शहराला पडला, महापूर आला आणि महाड शहराचं होत्याचं नव्हतं झाल्याचं उत्तर दिलेलं आहे। परंतु हे उत्तर जरी दिलेलं असलं तरी इथल्या स्थानिकांचं असं म्हणणं आहे की 2005 ला जो महापूर आला होता त्या महापुरानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची परिस्थिती ओढावली आणि महापुरामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले। 2005 ला 6 ते 7 फूट पुराचं पाणी शहरामध्ये घुसलं होतं, परंतु यावर्षी तब्बल 15 फुटापेक्षा अधिक काही भागामध्ये तर 20-25 फुटापर्यंत पाणी पुराचं घुसलं होतं आणि त्यामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, लोकांना मोठ्या हानीला सामोरे जावं लागलं, खूप कष्ट सहन करावे लागले, जीव वाचवण्यासाठी अनेकांना खूप मोठे प्रयत्न करावे लागले, त्यांचा जीव वाचलाय, परंतु अशा दुर्दैवी घटना घडण्यापूर्वी जर का प्रशासनाने अलर्ट केला असतं तर किमान आमचं सामान वाचवलं असतं, आमचे जीव वाचले असते, आम्हाला थोडे कष्ट कमी झाले असते, अशा प्रकारच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला असता, परंतु प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आला नव्हता, अचानक पाणी वाढलं आणि होत्याचं नव्हतं झालं। बरोबर शिवाजी, थोडंसं थांबवते, चिपळूण मधून आपल्यासोबत स्वप्नील घाग आपले प्रतिनिधी सुद्धा जोडले गेलेत। स्वप्नील, चिपळूण मधली सगळी परिस्थिती तुम्ही सुद्धा तिथे राहून पाहिलीत आणि पाटबंधारे विभागाचा जो अहवाल आहे त्यानुसार महापूर हा अतिवृष्टीमुळे आला, मात्र तर राजकीय नेत्यांकडून या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी होती आहे। चिपळूण मधले स्थानिक काय सांगतायत, त्यांनी वर्षानुवर्ष येणारा पूर किंवा पावसाची परिस्थिती पाहिलेली आहे, त्यांना अंदाज आहे, तिकडची भौगोलिक परिस्थिती त्यांना माहिती आहे, त्यामुळे स्थानिक चिपळूणकरांचा काय अंदाज आहे? खरं तर पहिल्या दिवसापासून स्थानिक लोकांचा हाच आरोप आहे, विशेषतः व्यापाऱ्यांचा, की अनेक पूर इथल्या लोकांनी पाहिलेले आहेत, 2005 असेल त्याच्या आधी 1965 दरम्यान जो महापूर आला हे सगळे पूर पाहिलेले आहेत आणि इतक्या वेगाने पाणी कधीही भरलेलं इथल्या लोकांनी बघितलं नव्हतं। त्यामुळे सुरुवातीपासून म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून तर अगदी काल नाना पटोले यांनी दौरा केला तिथपर्यंत इथल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की आम्हाला कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिलेली नाही आहे आणि त्यांना खात्रीपूर्वक असं सांगतात की कोळकेवाडीतल्या धरणातला पाण्याचा जो विसर्ग आहे हा मोठा झाला आणि त्याच्यामुळे त्याचा फटका हा चिपळूण शहराला बसला, असं ठाम मत इथल्या व्यापाऱ्यांचं किंवा नागरिकांचं आहे आणि त्या ह्या सगळ्याची दखल घेत काल नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली की या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी की जेणेकरून खरोखर हे जे पुराची परिस्थिती ही मानवनिर्मित आहे की नैसर्गिक आहे याचा खुलासा हा लोकांसमोर होईल। अनेक वेळेला कारण ज्या दिवशी पुराची परिस्थिती होती 22 तारखेला जेव्हा पाणी भरलं त्या दिवशी खासदार विनायक राऊत चिपळूणमध्ये आले होते आणि त्यांनी देखील सांगितलं होतं की होय कोळकेवाडीच्या धरणातून पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे हा काहीसा परिणाम आपल्या इथल्या पुरावरती झालेला आहे असंही म्हटलं होतं, जिल्हा प्रशासनाने देखील त्यावेळेला सांगितलं होतं, मात्र पाटबंधारे विभागाकडून वेगळं उत्तर आल्यामुळे ह्या सगळ्याचा संशय तो बळावला। याच्यावरती इथले जे उच्च तंत्र शिक्षण मंत्री आहेत उदय सामंत यांनी देखील ह्या सगळ्याचा याचे दखल घेऊन याची चौकशी व्हावी अशी देखील मागणी केली होती। काल काँग्रेस याच्यावरती विशेषतः नाना पटोले यांनी ह्या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत आपण मुख्यमंत्र्यांना ह्या संपूर्ण हा जो पुराची परिस्थिती आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी काँग्रेसकडून मागणी करणार असल्याचं देखील सांगितलेलं आहे। हा संपूर्ण जर प्रकार बघितला तर ढगफुटी 600 मिलीमीटर पाऊस झाला असं सांगण्यात येतं आहे, मात्र कुठेतरी संशयाला जागा आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात जरी पाऊस पडला
तरी 2 ते 3 तासामध्ये 10 ते 15 फूट पाणी इतक्या कमी वेळेमध्ये बाजारपेठेमध्ये घुसेल किंवा इतक्या वेगाने घुसेल अशी कोणालाही कल्पना नव्हती. अनेक लोक जे आहेत ते 10 मिनिटांपूर्वी तिथलं त्यांचं जे सामान आहे दुकानातलं किंवा घरातलं हे हलवण्याचं काम करत असताना देखील पाणी त्यांच्या अगदी कमरेच्या वरती भरलेलं आहे अगदी काही वेळामध्ये. स्वप्नील थोडंसं थांबवते, मात्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडले गेलेत. दरेकरजी स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आता तुम्ही सुद्धा चिपळूण महाड खेडचा दौरा केलात, त्यावेळी जे स्थानिक काही सांगितलं असेल त्यावरून तुम्हाला काय वाटतं, ही परिस्थिती नैसर्गिक आपत्ती होती का मानवनिर्मित, म्हणजे धरणातलं पाणी सोडलं गेलं म्हणून इतका महापूर आला की पाटबंधारे विभाग सांगतोय की अतिवृष्टीमुळे महापूर आला, काय वाटतं तुम्हाला? एक लक्षात ठेवा, प्रशासनाचं पूर्णपणे नियोजनातलं फेल्युअर, त्याच्यामुळेच ही सगळी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली. आणि हे मी ज्या वेळेला दौऱ्यावर गेलो, पूरपरिस्थितीची पाहणी करायला पहिला मी पोचलेला राजकीय माणूस होतो. आणि त्याच वेळेला मी सांगितलं की 22 तास झाले त्या तळीये गावात झालेली घटना प्रशासनाला माहीतच नाही. आणि तसंच चिपळूणच्या बाबतीत पाण्याचा विसर्ग कधी करायचा, किती करायचा, परिस्थिती काय, या सगळ्या गोष्टीचा आढावा घेणं, नियोजन करणं याची जबाबदारी त्या ठिकाणी प्रशासनाची असते. त्याच्यामुळे नानांनी घरचा आहेर दिलेला आहे, सोनारांनी कान टोचलेले त्या ठिकाणी बरे असतात. आता आघाडी पक्षामधलाच त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष जर त्या ठिकाणी बोलत असेल तर त्या ठिकाणी आता तरी शासनाने धडा घ्यायला पाहिजे की या ठिकाणी पूर्णपणे प्रशासकीय चुकांमुळे, हलगर्जीपणामुळे अशा प्रकारची गोष्ट झालेली आहे. आज आपण 11,500 कोटी रुपये खर्च करतोय, हे जर 4-5 हजार कोटी प्रॉपर नियोजनावर केले असते त्यास त्या ठिकाणी खर्चही करायला लागला नसता. आणि प्रशासनातल्या व्यवस्थेमधला हेळसांडपणा असेल आणि बळी जाणार असतील तर त्याला जबाबदार कोण? निसर्गावर सगळं सोडून समजू शकतो आपण निसर्गाची आपत्ती आहे त्याला कोण काय करू शकतो, पण ज्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करण्यासारख्या आहेत त्या करायला काय प्रॉब्लेम आहे? बरं, आता या महाड असेल, पोलादपूर असेल, खेड, चिपळूण नेहमी बाजारपेठा भरतात, मग आपण काय त्याचं पूर्व नियोजन करतो? काहीच नाही. त्याच्यामुळे नाना पटोले यांनी सत्यस्थिती त्या ठिकाणी सांगितलेली आहे. बरोबर, म्हणजे चिपळूण मधली पूर परिस्थिती ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे झाली असं जे पटोलेंचं म्हणणं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात? हो, 100% सहमत आहे. आणि या जबाबदार कोण आहेत? पाटबंधाऱ्या खात्याची लोक की तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेतली लोक? त्या सगळ्या लोकांची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काय सुखावतो, पुन्हा पुन्हा या कोकणला त्या ठिकाणी उद्ध्वस्त या ठिकाणी पूर करत असतो आणि दरवर्षी ते संकट झालं. आणि मग जर त्यांना जागीच यंत्रणा होणार नसेल तर कसं काय चालेल? बरं, मात्र पाटबंधारे विभागानं अहवाल दिलाय धडधडीत की आता ऋतूंचं गणित पूर्णपणे बिघडलेलं आहे, अतिवृष्टी झाली, महाबळेश्वर मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक पावसाची नोंद, म्हणजे 600 मिलीमीटर पेक्षा जास्त अगदी कमी वेळामध्ये, आणि तिथून उगम पावणाऱ्या नद्या, इकडचं तिकडचं पाणी एकत्रित होऊन फुगवटा आणि म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली असं पाटबंधारे विभागाचं म्हणणं आहे. नाही, हवामानातील बदल आहेतच, त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे निसर्ग त्या ठिकाणी वातावरण बदलतंय, हवामानाचा परिणाम सगळ्या निसर्गाचा, त्याच्यामुळे अशा प्रकारचा प्रकोप होतोच, त्याला काही ना म्हणायचं कारण नाही. पण किती अहवाल झाले आतापर्यंत, किती समित्या झाल्या, काय झालं त्या अहवालांचं, त्या अहवालांवर काही अंमलबजावणी झाली का, कारवाई झाली का? मला तर असं वाटतं की सगळे अहवाल एकत्रित करावे, आणखी काही तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी बोलवावी, आणि एकदा ज्या ठिकाणी अशा प्रकारची आपत्ती येतात ना त्याचं दीर्घकालीन 25-50 वर्षाचं नियोजन करावं आणि एकदाच काय तो खर्च करावा, कारण किती लोक आपण अजून गमावणार आहोत, किती जीव अजून त्या ठिकाणी जाणार आहेत. आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होता कामा नये यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. बरोबर, त्या ठिकाणी मृत्यू पावल्यावर आम्ही 5 लाख देणार, 10 लाख देणार आणि नंतर मोठमोठ्या घोषणा करणार, त्याला अर्थ नाही ना. गेलेला जीव हा काय, आपण उद्या 10 करोड दिले तरी परत येत नाही ना. बरोबर, कुटुंबाच्या कुटुंब या जगात नाहीशी झाली, त्यांच्या घरात नाव सांगायला कोण राहिलं नाही, हे कसं भरून येणार सांगा ना मला. जी,
दरेकर जी खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्यापेक्षा ही आपत्ती येऊच नये यासाठी सरकारनं काहीतरी उपाययोजना करायला हव्यात असं प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे. पुन्हा आपण कोकणात जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, जसं दरेकर म्हणाले की नाना पटोलेंनी घरचा आहेरच दिलेला आहे सरकारला, आता तिकडचे पूरग्रस्त अशा संभ्रमात पडले असतील की सरकारमधलेच नेते येतात आणि सरकारलाच दोषी ठरवत आहेत की ही सगळी प्रशासनाची चूक आहे, प्रशासनाचं दुर्लक्ष झालं आणि म्हणूनच चिपळूणमध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली. नक्कीच केवळ प्रशासनावरती खापर फोडून चालणार नाही, यामध्ये लोकप्रतिनिधीचा सुद्धा सहभाग आहे. लोकप्रतिनिधी सुद्धा चूक आहे, कारण लोकप्रतिनिधीने गेल्या अनेक वर्षापासून वाशिष्ठी नदीचा गाळ असेल किंवा अनेक ज्या नद्या आहेत ज्या दरवर्षी ज्या नद्यांमध्ये पूर भरतो आणि लोकांना मोठ्या प्रमाणात बाधित व्हावं लागते, अशा नद्यांचा गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. गेले कित्येक दिवस या नद्यांचा गाळ काढावा, दीर्घकालीन उपाययोजना कराव्या अशा प्रकारची मागणी या स्थानिकाकडून होत आहे. परंतु याकडे केवळ प्रशासनाचं नव्हे तर लोकप्रतिनिधीचं सुद्धा दुर्लक्ष होते, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उदासीनता दिसून येते, त्यामुळेच अशा प्रकारची परिस्थिती वडवलेली आहे. प्रशासनाकडून जे उत्तर देण्यात आलेलं आहे, आता लघुपाट बंधारे विभागाकडून जे उत्तर देण्यात आलेलं आहे ते खरोखरच संयुक्तिक नाही. लोकांचा आक्रोश आहे, लोकांनी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं होतं की अशा प्रकारची पूर परिस्थिती आम्ही पहिल्यांदाच बघितली. 2005 जो पूर होता तो सुद्धा आम्ही बघितलाय, परंतु यावेळेसचा जो पूर आहे तो अतिवेगाने पुराचं पाणी घुसलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित व्हावं लागलं. ही खरोखरच मानवनिर्मित आपत्ती आहे असा आरोप त्यावेळेस सुद्धा केला होता. काही स्थानिक पुढारी आले, त्या पुढाऱ्यांनी सुद्धा सांगितलं होतं की कोळकेवाडी धरणातनं पाणी सोडण्यात आलं होतं, समुद्राला मोठ्या प्रमाणात हायटाईड होतं आणि अतिवृष्टी अशा संयुक्त जे संगम झालं आणि त्यामुळेच कुठेतरी मोठ्या प्रमाणात लोकांना बाधित व्हावं लागलं, महापूर आला अशा प्रकारचं उत्तर देण्यात आलं होतं. परंतु आता याची कारण शोधणं गरजेचं आहे. 21 तारखेपासून 21, 22, 23 तीन दिवस समुद्राला उधाण होतं हे खरं आहे. अतिवृष्टी होती, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी जिल्ह्यामध्ये सुरू होती. रायगड आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला. दापोली शहरात दापोली तालुक्यामध्ये सुमारे 200 मिलीपेक्षा अधिक पाऊस कोसळला, परंतु याहीपेक्षा कमी पाऊस चिपळूण आणि खेड शहरामध्ये कोसळला. परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती उद्भवली ती परिस्थिती अतिशय भयानक होती आणि महापूर त्या ठिकाणी आला. मोठ्या प्रमाणामध्ये महापुराला या लोकांना सामोरे जावं लागलं. ज्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, जास्त मिली पाऊस पडला, त्या तालुक्यामध्ये मात्र नैसर्गिक आपत्ती आली नाही. आणि ज्या तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीला लोकांना सामोरे जावं लागलं. याचं नेमकं कारण काय हे सुद्धा शोधणं गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला त्या पावसाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, परंतु जी नैसर्गिक आपत्ती आली त्या नैसर्गिक आपत्तीला लोकांना लोक मान्य करायला तयार नाहीत. ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं बोललं जाते आणि याचे कारण सुद्धा आता शोधणं गरजेचं आहे. नाना पटोलेंनी योग्य वेळी योग्य भूमिका घेतलेली आहे आणि हीच भूमिका कायम राहावी. सरकारकडून उच्चस्तरीय समिती नेमून जो महापूर आला या महापुराचे कारण शोधणं, दोषी व्यक्तीवरती कारवाई करणं अशा प्रकारच्या प्रक्रियेला लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश आहे, लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. केवळ कोणाच्या चुकीमुळे हे संसार उद्ध्वस्त झालेत, लोकांना जीवित हानीसारख्या प्रसंगाला सामोरे जावं लागले, अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत. जर का प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे जर का कोकणवासियांचे अशा प्रकारे बळी जात असतील तर हे खरोखरच चुकीचं आहे, निंदनीय आहे, धिक्कार करायला पाहिजे अशा प्रवृत्तीचा. लोकप्रतिनिधीकडून सुद्धा योग्य वेळी जर का खबरदारी घेतली असती तर ही वेळ नक्कीच कोकणवासियावरती आली नसती. शिवाजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेणार आहोत. ब्रेक नंतर चिपळूणला आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता चिपळूणमधली पूरपरिस्थिती ही प्रशासकीय दुर्लक्षामुळे झाली का, या संदर्भात काँग्रेस सरकारकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार आहे असं नाना पटोलेंनी म्हटलंय. चिपळूणमधून थेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग आपल्यासोबत सध्या आहेत. स्वप्नील, ज्यावेळेला नाना पटोले तिथे आले होते, सगळी त्यांनी पाहणी केली, त्यांच्या असं काय लक्षात आलं, कशामुळे त्यांना ही मागणी करावीशी वाटली? श्वेता, सगळेच जे नेते आहेत सर्व पक्षाचे हे ज्या ज्या वेळेला चिपळूण शहरामध्ये येत आहेत, पूरग्रस्त भागाला भेटी देत आहेत, त्या त्यावेळी प्रत्येक भागातल्या लोकांकडून हीच मागणी केली जाते की ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी,
त्याचं कारण असं आहे की अचानक जे पाणी आलं या पाण्याचा अंदाज कोणालाही नव्हता आणि इतक्या वेगाने पाणी कधीही भरत नाही. काल नाना पटोले जेव्हा चिपळूणमध्ये आले त्यांनी शंकरवाडी ह्या परिसराला भेट दिली. तिथून पेटमाप किंवा चिंचनाका ह्या संपूर्ण भागातल्या व्यापाऱ्यांशी आणि तिथल्या स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याही त्यांच्याशी बोलत असताना लोकांनी हाच आग्रह धरला की हा संपूर्ण प्रकार नेमका मानव निर्मित आहे की खरोखर नैसर्गिक संकट आहे याची तरी कुठेतरी चौकशी व्हावी. हा संपूर्ण याचा जो लेखाजोखा आहे सत्य आहे ते लोकांसमोर यायला पाहिजे. कारण संपूर्ण कोकणामध्ये आता सध्या ह्या पुराबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे की इतक्या मोठ्या वेगाने जर पाणी येत असेल तर इथून पुढे चिपळूणकर किती धोक्यात असू शकतात याचा विचार करणं विचार केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की वाशिष्ठीला दरवर्षी पूर येतो, शहर पाण्याखाली असतं, पण यावेळची जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयानक होती आणि इतक्या वेगाने जर पाणी सोडलं जाणार, कारण कोळकेवाडीचा हा विषय आता कायम राहणार आहे. तिथले जर कोयना जो विद्युत प्रकल्प आहे तिथून सोडलेलं पाणी आणि कोळकेवाडीतून होणारा विसर्ग हा ही जी टांगती तलवार आहे ही चिपळूणकरांवरती कायम असणार आहे. त्यामुळे संपूर्ण चिपळूणवासियांचं असं म्हणणं आहे की हा नेमका प्रकार नैसर्गिक आहे की याच्यामध्ये खरोखर कोळकेवाडीतल्या धरणाच्या पाण्याचा विसर्गाचा प्रश्न आहे. हे एकदा का लोकांच्या समोर आलं तर याच्या पुढे उपाययोजनेसाठी चिपळूणकर तयार राहतील, व्यापारी तयार राहतील आणि अळत राहतील. धन्यवाद स्वप्नील आणि शिवाजी दोघांचे दिलेल्या सगळ्या महत्वाच्या माहितीसाठी. तेव्हा आता नाना पटोलेंनी एक प्रकारे सरकारला घरचा जाहीर दिलाय की या महापुराला प्रशासनच जबाबदार आहे का याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. यानंतर आता पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे कोल्हापूर कर्नाटक प्रशासनाविरोधात शिवसेनेचं आंदोलन सध्या सुरू आहे. कागलजवळ शिवसेनेचं हे आंदोलन, RT-PCR टेस्ट ही बंधनकारक केल्यानं प्रवाशांची कुचंबणा होतीये, त्यामुळे कोल्हापूरहून चंदगड गडहिंग्लजला जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होतोय. महाराष्ट्रातल्या प्रवाशांना अडवू नका अशी मागणी शिवसेनेची आहे आणि काही शिवसैनिकांना कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्या आंदोलनाला परवानगी देखील नाकारलेली आहे. कागलजवळ शिवसेनेचं आंदोलन, कारण कर्नाटकात जाण्यासाठी RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे, त्यामुळे गडहिंग्लज या भागातल्या नागरिकांना फार त्रास होतोय. गडहिंग्लज आणि चंदगडच्या प्रवाशांची कुचंबणा होतीये आणि महाराष्ट्रातल्या प्रवाशांना अडवू नका अशी मागणी शिवसेनेची आणि त्यासाठीच हे आंदोलन. मात्र काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, काय आणखी माहिती? कर्नाटक राज्य सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय स्वतः की केरळ आणि महाराष्ट्रामधून येणारी जी काही वाहनं आहेत त्या सगळ्या वाहनांची RT-PCR म्हणजे प्रवाशांची RT-PCR बंधनकारक केलं आहे त्यांना, किंवा तिथं अँटीजेन टेस्ट केली जाते आणि मगच पुढे कर्नाटकमध्ये सोडलं जातं. कोल्हापूर जिल्ह्याचा जर भौगोलिक विचार करायला गेला तर चंदगड, आजरा, गडहिंग्लज हे जे तीन तालुके आहेत या तीन तालुक्यामध्ये कोल्हापूरमधून येण्यासाठी किंवा या तीन तालुक्यामधून कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या हद्दीतून जावं लागतं राष्ट्रीय महामार्गावरून. आणि जो आपल्याला माहित आहे कागल ते निप्पाणीच्या दरम्यान जो कोगनोळीचा टोल नाका आहे तिथं चेकपोस्ट उभा केलेला आहे कर्नाटक जिल्हा प्रशासनानं, बेळगाव जिल्हा प्रशासनानं, आणि तिथं RT-PCR जर टेस्ट नसेल तर माघारी पाठवलं जातं आणि म्हणूनच शिवसेनेनं हे आंदोलन केलं. आंदोलनकर्त्यांनी बेळगाववरून येणारी जी वाहतूक आहे ती रोखली, म्हणजे कर्नाटकमधून महाराष्ट्रात येणारी वाहतूक रोखली आणि त्यामुळेच महाराष्ट्र पोलिसांनी प्रामुख्यानं कोल्हापूर पोलिसांनी सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलाय. मात्र जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी करण्यात आली आणि बाचाबाचीचा देखील प्रकार झाला, कारण कर्नाटक जर चेकपोस्टवरून चंदगड, आजरा, गडहिंग्लज म्हणजे कोल्हापूरमधल्या प्रवाशांना जर विना अट सोडलं नाही तर मात्र ते जो चेकपोस्ट आहे तो उधळून लावा असा देखील इशारा शिवसैनिकांनी दिलेला आहे. संदीप, आता चंदगड असेल किंवा गडहिंग्लज, आजरा जसं तुम्ही म्हणताय, तिकडच्या वाहनधारकांना नेमका काय अडचण येते, म्हणजे या नियमांचा कसा त्रास होतोय? अगदी नाही, एक असं आहे की हे तिन्ही तालुके जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात येतात श्वेता, आणि इकडे जर यायचं झालं तर कर्नाटक राज्याच्या हद्दीतून यावं लागतं, म्हणजे कोगनोळीचा जो टोल नाका आहे तिथून पासून जवळपास 30-35 किलोमीटर कर्नाटक राज्याच्या हद्दीतून यावं लागतं आणि तो रस्ता सोडून इतर पर्यायी रस्ते आहेत नाही असं नाही, कोल्हापूर जिल्ह्यातूनच ते रस्ते जातात, मात्र तो लांबची फेरी पडते आणि सध्या एसटीची जी वाहतूक आहे
ती तशीच चालू आहे, त्यामुळे प्रवाशांना तिकिटाचा देखील भुर्दंड सहन करावा लागतोय. पण ज्या खासगी गाड्या आहेत कोल्हापूरमधून या तीन तालुक्यामध्ये जाणाऱ्या किंवा या तीन तालुक्यामधून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागतोय. तिथं जर टेस्ट म्हणजे आरटीपीसीआर तुम्ही जर केलेली नसेल 72 तासांच्या आतली तर त्या वाहनांना परत पाठवलं जात आहे. म्हणूनच शिवसेनेने आंदोलन केलं की तुम्ही बेळगावमध्ये किंवा कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्यांना तुम्ही द्या, म्हणजे त्यांना आरटीपीसीआर कंपल्सरी करा. मात्र महाराष्ट्रातल्याच महाराष्ट्रात जाणारे जे प्रवासी आहेत जे तुमच्या चेकपोस्ट वरून जातात त्यांना मात्र यामधून सूट द्या अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. बरोबर संदीप. आणि नेहमीच कन्नडिगांची जी अरेरावी असते किंवा काही जाचक अटी किंवा नियम असतात त्याविरोधात शिवसेनेची आंदोलनं आपण नेहमीच पाहिलेली आहेत आणि आज पुन्हा एकदा या मुद्द्यावरून शिवसेनेचं आंदोलन. कोणकोण प्रमुख नेते या आंदोलनामध्ये आहेत? नक्कीच. एकतर आपल्याला माहित आहे सीमा प्रश्न हा अजूनही धगधगतोय आणि त्या सगळ्या सीमा प्रश्नाच्या लढ्यामध्ये आजपर्यंत शिवसेना ही अग्रभागी राहिलेली आहे. कायमच शिवसेना त्या ठिकाणी आंदोलन करत असते कारण जो त्रास होतोय तो सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना होतोय. म्हणूनच जिल्हा प्रमुख विजय देवणे जे आहेत कोल्हापूरच्या शिवसेनेचे त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं. यामध्ये महिला शिवसैनिक देखील स्वतः सहभागी झाल्या होत्या, युवा सेनेचे काही कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते आणि कागलमधून रॅलीद्वारे ते कोगरोळी चेकपोस्ट पर्यंत जाणार होते. मात्र जी दूधगंगा नदी आहे जिथे महाराष्ट्र कर्नाटकची हद्दाय सीमा आहे तिथंच त्यांना अडवण्यात आलं होतं आणि तिथंच बेळगाववरून येणारी पलीकडची वाहतूक रोखल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी या सगळ्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलेलं आहे. संदीप धन्यवाद सगळ्या या माहितीसाठी आणि आपण पुढे अपडेट घेत राहूच शिवसेनेच्या या आंदोलनासंदर्भात कारण सध्या कर्नाटकात महाराष्ट्रातून आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी जी काही आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे त्याचा काही तालुक्यातल्या म्हणजे कोल्हापुरातल्या काही तालुक्यातल्या नागरिकांना त्याचा त्रास होतोय आणि यासाठीच शिवसेनेचं कागलमध्ये हे आंदोलन. इतरही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोतच एका छोट्याशा ब्रेक नंतर. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण ती म्हणजे या बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास जरी तुम्ही प्रवासात असा किंवा ऑफिसमध्ये त्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा. ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या आपण बातमी पाहतोय कोल्हापुरातून कारण कर्नाटक प्रशासनाविरोधात शिवसेनेचं आंदोलन सुरू आहे. कागलजवळ आरटीपीसीआर टेस्ट ही कर्नाटकात बंधनकारक केल्यानं म्हणजे महाराष्ट्रातल्या आणि केरळमधल्या नागरिकांसाठी कर्नाटकात प्रवेश करताना आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक आहे आणि त्यामुळे कोल्हापूरहून चंदगड असेल किंवा गडहिंग्लज आजरा या ठिकाणून जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होतोय आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या प्रवाशांना अडवू नका अशी मागणी शिवसेनेची आहे आणि त्यासाठीच कोगनोळी टोलनाक्यावरती कागल या भागामध्ये शिवसैनिकांनी आंदोलन केलेलं आहे. आत्तापर्यंत कन्नडिगांची जी काही अरेरावी असेल किंवा या आधीचा काही जाचक अटी नियम किंवा सीमा प्रश्नासंदर्भात शिवसेनेनं त्या त्यावेळी आंदोलनं केलेली आहेत आणि आता आरटीपीसीआर टेस्ट जी बंधनकारक करण्यात आली आहे कर्नाटकात प्रवेश करण्यापूर्वी त्यासाठी शिवसेनेनं आंदोलन केलंय. इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयातच मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर आणि या बातम्या पुन्हा पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमची मेहनत भलेही कमी असेल तरीही तुमचा हेतू आणि मनातून केलेल्या मेहनतीचं चीज होतं. जसं की चंदीगडच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता संजय राणांना मिळतीये त्याचा अनुभव कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात कार्यक्रमात संजय राणांचं तोंड भरून कौतुक केलं होतं. तुम्ही सुद्धा पहा का आपल्या पंतप्रधानांना या चंदीगडच्या फळ विक्रेता संजय राणावरती विश्वास आहे. चंदीगडचे रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते संजय राणा सध्याच्या घडीला चांगलेच चर्चेत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. संजय व्यवसायानं रस्त्यावरील खाद्य विक्रेते.
जे चंदीगढ़च्या सेक्टर 29 मध्ये सायकलवर छोटासा छोले भटुरे विक्रीचा आपला व्यवसाय चालवतात। मात्र तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा, कारण कोरोना महामारीच्या या संकटात लोकांचे प्राण वाचलेत आणि जागरूकता निर्माण व्हावी म्हणून संजय जे काम करतायत त्याला तोड नाही। मैंने कहा जी मुझे कहता है कि प्लेट फ्री लगा दो पापा जी, अभी वैक्सीन लगाने वाला जो आएगा। अच्छा, तो मैंने डिस्कस करी घर में, कहते हैं ठीक है लगा दो, तो हमने लगा दीजिए, प्लेट फ्री खिलाते हैं। अच्छा। जो वैक्सीन लगा के आता है मैसेज दिखाता अपना और फिर खा जाते हैं। संजय यांची इच्छा आहे की चंदीगडच्या सर्व नागरिकांनी लवकरात लवकर आपापलं लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून या महामारीतून चंदीगडच्या नागरिकांना वाचवण्यात यश मिळेल। संजय लस घेणाऱ्यांना मोफत छोले भटुरे खाऊ घालतात। तसं पाहायला गेल्यास संजयची कमाई ही सर्वसाधारण आहे, तरी देखील ते दररोज लस घेणाऱ्या 30 ते 35 नागरिकांना मोफत छोले भटुरे खाऊ घालतात। जवळपास 2 महिन्यांपासून लोकांनी लस घ्यावी यासाठी ते जनजागृती करतात। संजयचं कौतुक पंजाबच्या राज्यपालांपासून देशाच्या पंतप्रधानांनी देखील केलंय। संजय राणाजी फूड स्टॉल चलाते हैं और साइकिल पर छोले भटूरे बेचते हैं। संजय राणा जी के छोले भटूरे मुफ्त में खाने के लिए आपको दिखाने पड़ेगा कि आपने उसी दिन वैक्सीन लगवाई है। संजय च म्हणणं आहे की त्यांना लोकांची सेवा करण्याची प्रेरणा आपली मुलगी आणि पुतणी कडून मिळाली आहे। इकडे यांच्या ठेल्यावर येणारा प्रत्येक जण त्यांचं तोंड भरून कौतुक करतोय। लोकांचं म्हणणं आहे की संजय हे चंदीगडची शान आहेत, ज्यांनी त्यांच्या शहराचं नाव प्रकाश झोतात आणलं। इन्होंने कैसा काम किया जो पूरी दुनिया में अच्छा इतना बढ़िया मैसेज है जो कोई नहीं कर सकता। मेरा पड़ोसी है और जितना बढ़िया काम इसने किया उतना आज तक मैंने देखा नहीं। संजय जरी धनवान नसले तरी त्यांचे मनसुबे वाखणण्याजोगे आहेत, ज्यावर साऱ्या देशाला गर्व आहे। नक्कीच रस्त्यावर खाद्य विक्री करणाऱ्या संजय यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं की तुमचा हेतू आणि मनातून केलेल्या मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर देखील मात मिळवणं शक्य होतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 नेटवर्क। नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम संजीवनी गाडी ही भारतभरातील कोविडग्रस्त जिल्ह्यांमधून फिरतीये। आपण सुद्धा लसीकरणाबाबतच्या आमच्या या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या, लसीकरणाचं महत्व अधोरेखित करूयात। आता पाहूया संजीवनीची गाडी आज कुठे। आणि सोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण इथेच थांबणार आहोत, मात्र या दरम्यानच्या प्रत्येक बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असतील तर न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो करा। आणि जाता जाता एक महत्त्वाची आठवण म्हणजे अजूनही कोरोना काही कमी झालेलं नाही आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका आणि बाकीचे नियम देखील पाळा।